पनवेल, नवी मुंबई यासारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून यंदाही वनखात्याने बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात, मात्र अतिउत्साहाच्या भरात तसेच हलगर्जीपणामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडले आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वनखात्याने या ठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला आहे. यंदाही पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. वनविभागाच्या या निर्णयावर अनेक पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पांडवकडा धबधबा हा नवी मुंबईमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू असताना त्या ठिकाणी प्रवेश नाकारणे हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. पांडवकडा धबधब्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. वनविभागाने पर्यटकांसाठी प्रवेश बंद केल्यानेच या ठिकाणच्या पर्यटन क्षेत्राला चालना कशी मिळणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. पर्यटकांचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे. पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करू नये या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांना देखील पत्र लिहिणार असल्याची माहिती वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी देवीदास सोनावणे यांनी सांगितले. गाडेश्वर डॅम, गाडी नदी पात्राजवळील धबधबे या ठिकाणी ही बंदी असणार आहे. दरवर्षी या ठिकाणांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घातली जाते. तरी कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांना निसर्ग पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे.